नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 55 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न, एका वर्गातील 30 मुलांची उंची सेमीमध्ये दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. एका वर्गातील 30 मुलांची इथं उंची दिलेली आहे, त्याची आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. टेबल तयार केलेला आहे, यामध्ये आपल्याला मुलांची उंची दिलेली आहे, म्हणून पहिला कॉलम आपण उंची घेणार. त्यानंतर पहिली उंची किती वेळा आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहे, म्हणून आपण इथं ताळ्याच्या खुणा कॉलम घेतला. त्यानंतर वारंवारता आपल्याला लिहायची आहे, खूप सोपं आहे बघा. चला तर आपण सुरुवात करूया. आता बघा इथं उंचीमध्ये काय लिहिणार, इथं उंचीमध्ये जे नंबर दिलेले आहे ते नंबर छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती नंबर आहेत ते आपण सगळे या उंचीच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचे. सगळ्यात छोटा नंबर किती आहे त्याच्यापासून सगळ्यात मोठ्या नंबरपर्यंत एक नंबर एकदाच लिहायचा. येते लक्षात? समजा 131 असेल, 132 असेल, तर 131, 32, 33, 34, 35 हे नंबर आहेत. तर 131 पासून 40 पर्यंत ते सगळे नंबर यात दिलेले आहे, म्हणून आपण इथं काय लिहिणार बघा, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140. बघा 131 पासून 140 पर्यंत नंबर दिलेले होते ते आपण लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं, 131 हा नंबर दिलेल्या नंबरमध्ये 131 हा नंबर किती वेळा आलेला आहे तो आपल्याला मोजून इथे ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहे. बघा आता कसं मोजणार, आता 131 नंबर मोजायचा आहे. आपण पहिले 131 नंबर जिथे जिथे आहे त्याला अंडरलाईन करून घेऊ. बघा 131, 131, 131, 131 नंबर 3 वेळा आलेला आहे, पुन्हा एकदा बघून घेऊ. 131 करून घेतलं सगळ्या 131 ला. आता 131 किती आहे ते आपण मोजून घेऊ. बघा 1, 2 आणि 3 131 आहे. आता 131 3 वेळा आहे म्हणून 1, 2, 3 ह्या झाल्या ताळ्याच्या खुणा. आणि इथं वारंवारता 3 आहे म्हणून इथं वारंवारता अशी 3 लिहायची. आहे की नाही सोपं? आता 132 बघूया. 132 ला आपण पहिले अंडरलाईन करून घेऊ. एकशे 132 ला अंडरलाईन झाला. आता मोजून घेऊ किती वेळा आहे. 1, 2, 3 वेळा आहे. आता 132 3 वेळा आहे म्हणून 3 ताळ्याच्या खुणा, 1, 2, 3 आणि वारंवारता 3 अशी येणार. आता 133 पहिले अंडरलाईन करून घेऊ नंतर मोजू. बरोबर 133 133. अंडरलाईन करून झालं, आता मोजून घेऊ. 1, 2, 3, 4 आणि 5 किती वेळा आहे, 5 वेळा. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 5 साठी ताळ्याच्या खुणा अशा येतात. इथे आपण लिहिणार 5. त्यानंतर 134 किती वेळा आहे, 134 ला आता अंडरलाईन करून घेऊ. 134 134 134 आता मोजून घेऊ. 134 1, 2, 3 बरोबर. आता 134 3 वेळा, 1, 2, 3 3 ताळ्याच्या खुणा झाल्या. इथे आपण 3 लिहिणार. बरोबर. त्यानंतर 135 किती वेळा आहे आपल्याला बघायचं आहे, त्याच्यासाठी ताळ्याच्या खुणा लिहायच्या आहे. आता 135 बघा इथं अंडरलाईन करून घेऊ 135 ला. अंडरलाईन करून घेतलं, आता मोजून घेऊ. 1, 2, 3 3 वेळा आहे. तर बघा 3 ताळ्याच्या खुणा आणि इथं 3 वारंवारता अशी लिहायची.
त्यानंतर 136, 136 किती वेळा आलेलं आहे बघून घेऊ. पहिलं अंडरलाईन करू. 136 हां अंडरलाईन करून घेतला. आता मोजून घेऊ, 1 आणि 2 वेळा. आता ताळ्याच्या खुणा 2, 1, 2, तर वारंवारता 2 अशी येणार. 137 अंडरलाईन करणार पहिलं. 137, 137, 137 अंडरलाईन झाली. आता मोजून घेऊ, 1, 2 किती वेळा आहे, 2 वेळा. 2 ताळ्याच्या खुणा, 2 वारंवारता. त्यानंतर आता आपल्याला 138 बघायचं आहे. 138 138 बघा, इथं 1 वेळाच आलेला आहे. तर आपण 138 साठी ताळ्याची खूण 1 देणार, कारण तो एकदाच आलेला आहे. इथं 1 वारंवारता. 139 आता बघा, 139 आपण अंडरलाईन करून घेऊ अगोदर. 139, 139, 139 अंडरलाईन झाली. आता मोजून घेऊ किती वेळा आलेला आहे 139. 1, 2, 3 3 वेळा आलेला आहे. तर आपण इथं 3 ताळ्याच्या खुणा देणार. इथं 3 वारंवारता. त्यानंतर आता 140. आता बघा, सगळे नंबर झाले, फक्त 140च राहिला. तर दिलेल्या नंबरमध्ये ज्या नंबरला सर्कल नाही आहे ते काय असणार आहे, सगळे 140 असणार आहे, कारण तो एकच नंबर राहिलेला आहे. आपण डायरेक्ट मोजून घेऊ किती वेळा आहे तो. 1, 2, 3, 4, 5 आता आपण इथे 5 ताळ्याच्या खुणा देणार. 5 इथे 5 लिहिणार. सारणी तयार झाली. आता आपलं एकच काम राहिलं, काय राहणार, ही वारंवारता जी आहे ती आपली किती यायला पाहिजे, ती यांनी डिनोट करतो आपण, ती यन बरोबर किती यायला पाहिजे, 30 यायला पाहिजे. कारण आपल्याला ही जी मुलांची उंची दिलेली आहे ही पण 30च मुलांची उंची दिलेली आहे, म्हणून या वारंवारतेची बेरीज पण 30 यायला पाहिजे. आपण ती करून घेऊ. जर यांची बेरीज 30 आली तर आपलं उत्तर बरोबर. यांची बेरीज जर 30 येत नसेल तर आपलं कुठेतरी नंबर कमी जास्त झाला हे आपण बघून घ्यायचं. येते लक्षात. आता बघा, 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि 1 22, 22 आणि 3 25, 25 आणि 5 30 बरोबर. यन बरोबर काय आलं, आपलं उत्तर 30 आलं. हे वारंवारताची बेरीज 30 आली म्हणजे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. कुटुंब 50 कुटुंबाची कुटुंब संख्या दिलेली आहे इथे. म्हणजे कसं, पहिल्या कुटुंबात 5 कुटुंब संख्या आहे, दुसऱ्या कुटुंबात 4 कुटुंब संख्या, तिसऱ्या कुटुंबात 5 कुटुंब संख्या, अशी 50 कुटुंबांची इथे संख्या दिलेली आहे. याची आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. आता हे दिलेले नंबर कशाचे आहे, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, म्हणून आपण इथं पहिला कॉलम काय घेतला, कुटुंबातील व्यक्तींची संख्या घेतली. दुसरा आणि तिसरा तर आपला फिक्स असणार आहे, दुसरा ताळ्याच्या खुणा आणि तिसरा वारंवारता, बरोबर. आता दिलेल्या कुटुंबातील व्यक्तींच्या ज्या संख्या आहे त्या संख्यांमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत जितके नंबर आहे ते नंबर आपल्याला इथे लिहायचे आहे. बघा, सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे, 1, आणि सगळ्यात मोठा नंबर किती आहे, 5. तर आपण 1 ते 5 हे नंबर लिहून घेऊ. बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 1 ते 5 नंबर आपण लिहून घेतले, कारण तेच नंबर इथं आपल्याला दिलेले होते, बरोबर. आता ताळ्याच्या खुणा, 1 ही कुटुंब संख्या दिलेल्या उदाहरणामध्ये किती वेळा आलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं उदाहरण आपण ज्याप्रमाणे सोडवलं त्याचप्रमाणे आपल्याला हे दुसरं उदाहरण पण सोडवायचं आहे. काय करणार, आता 1 नंबर किती वेळा आहे आपण त्याला सगळ्या 1 नंबरला अंडरलाईन करून घेणार, नंतर ते मोजणार किती वेळा आलेले आहे, बरोबर. आता बघा, इथे एकदा आहे, एकदाच आहे. आता एकासाठी ताळ्याच्या खुणा,
आणि वारंवारता एक कशी लिहिणार, एक एक अशा नंबरमध्ये, बरोबर। त्यानंतर दोन ही कुटुंबसंख्या किती वेळा आलेली आहे दिलेल्या संख्येमध्ये, तर बघा त्याला आपण पहिलं अंडरलाईन करून घेऊ। अंडरलाईन करून झालं, आता आपण मोजून घेणार किती वेळा आलेली आहे। बघा एक दोन तीन चार पाच सहा, हे मोजलेलं आहे म्हणून आपण त्याला सर्कल करू। सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा, किती वेळा आहे, तेरा। तर आपण ताळ्याच्या खुणा कशा देणार, बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, ताळ्याच्या खुणा देऊन झाल्या, आता वारंवारता तेरा अशी येणार। आता तीन ही कुटुंबसंख्या दिलेल्या उदाहरणामध्ये किती वेळा आलेली आहे पहिलं आपण अंडरलाईन करून घेऊ। कोणत्या संख्येला करायचं आहे, तीनला। आपण अंडरलाईन करता करता सुद्धा मोजू शकतो, इथे आहे त्यानंतर इथे तीन कुटुंबसंख्या, इथे 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 पण आहे, इथे इथे आहे, झाले सगळे तीन अंडरलाईन करून झाले। पुन्हा एकदा बघून घ्या, आता तीन किती वेळा आहे मोजून घेऊ। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, किती वेळा आहे, सोळा। तर आपण सोळा ताळ्याच्या खुणा देणार, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि एक सोळा, सोळा वारंवारता, बरोबर। आता चार ही संख्या किती वेळा आलेली आहे ते बघून घेऊ, अंडरलाईन करून घेऊ पहिलं। बघा चार या संख्येला करायचं आहे, अंडरलाईन झाली, आता मोजून घेऊ किती वेळा आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, आता ताळ्याच्या खुणा देणार, तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, इथे तेरा आले, बरोबर। आता पाच ही कुटुंबसंख्या किती वेळा आहे, राहिलेला नंबर पाचच आहे, आपण डायरेक्ट मोजून घेऊ। बघा एक दोन तीन चार पाच सहा सात, सात आला, बरोबर। आता आपण सात ताळ्याच्या खुणा देऊन घेऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात, इथे सात वारंवारता। आता या वारंवारतेची बेरीज किती यायला पाहिजे, ही पन्नास कुटुंबांची कुटुंबसंख्या दिलेली आहे म्हणून या वारंवारतेची बेरीज म्हणजे यांनी आपण दाखवतो ती पण किती यायला पाहिजे, पन्नासच यायला पाहिजे। आता बघा सात आणि तीन दहा, दहा आणि सहा सोळा, सोळा आणि तीन एकोणावीस, एकोणावीस आणि एक वीस, वीसचा शून्य इच्छे इथे हातच्याला आले दोन, एक दोन तीन चार पाच किती आले, पन्नास, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, बरोबर। उदाहरण क्रमांक तीन आहे, एक फासा चाळीस वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा। एक फासा चाळीस वेळा फेकला, त्या फाशावर वरच्या बाजूला वरच्या पृष्ठभागावर जे नंबर मिळाले ते इथं नोंद, त्यांची नोंद इथे केलेली आहे। तर आता याच्यासाठी आपल्याला
वारंवारता सारणी तयार करायची आहे. टाळ्याच्या खुणा वारंवारता हे दोन्ही कॉलम आपले सेमच राहणार आहे प्रत्येक उदाहरणामध्ये. पण इथे ही संख्या कशाची दिली आहे, वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या आहे. म्हणून आपण पहिला कॉलम वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांचा घेतला. आता दिलेल्या ह्या संख्यांमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती संख्या आहे ते आपण बघून घेऊ. बघा, एक आहे यामध्ये, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आहे आणि सहा आहे. म्हणजे एक ते सहा नंबर आपल्याला इथे घ्यावे लागणार आहे. बघा, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा हे नंबर आपण इथे पृष्ठभागावर इतके नंबर आले म्हणून आपण हे नंबर लिहून घेतले. आता यांच्यासाठी तळाच्या खुणा म्हणजे हे नंबर किती वेळा आलेले आहे दिलेल्या उदाहरणामध्ये ते आपण मोजायचं आणि तळाच्या खुणा आणि वारंवारता द्यायच्या. जसे आपण पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये सोडवून घेतलं तसंच. आता एक हा नंबर किती वेळा आलेला आहे आपण पहिला अंडरलाईन करून घेऊ. बरोबर, आता मोजून घेऊ. एक आणि दोन, एक हा नंबर दोन वेळा आलेला आहे. मग ताळ्याच्या खुणा एक, दोन आणि वारंवारता दोन अशी येणार. त्यानंतर दोन हा नंबर किती वेळा आलेला आहे बघा, अंडरलाईन करून घेऊ. आता मोजून घेऊ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, आठ वेळा आलेला आहे. आता बघा, ताळ्याच्या खुणा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि इथं वारंवारता आठ. त्यानंतर तीन ही संख्या किती वेळा आलेली आहे बघा, इथे तीन, 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 इथे पण तीन आहे, इथे तीन आहे, तीन, 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 इकडे पण तीन आहे. आता मोजून घेऊ किती वेळा. पहिला नंबर पण तीन आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा. तेरा वेळा आलेला आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, इथे तेरा. आता चार हा नंबर किती वेळा आलेला आहे बघू. आता मोजून घेऊ किती वेळा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आठ वेळा आहे. आता आठसाठी ताळ्याच्या खुणा इथे आठ घ्यायचा. ओके, आता पाच हा नंबर किती वेळा आलेला आहे. एक, अंडरलाईन करून घेऊ अगोदर. आता मोजून घेऊ. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच हा पाच वेळा आलेला आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, इथे पाच वारंवारता. त्यानंतर सहा नंबर किती वेळा, आता राहिलेले नंबर सहाच आहे सगळे, आपण डायरेक्ट मोजून घेऊ. एक, दोन, तीन, चार, चार वेळा आहे. वारंवारता चार दिली. आता चार ताळ्याच्या खुणा दिल्या, चार वारंवारता. आता बघा, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ती एन बरोबर किती यायला पाहिजे. हा फासा चाळीस वेळा फेकलेला आहे म्हणून वही वारंवारतेची बेरीज पण आपल्याला चाळीस मिळायला पाहिजे. आता बघा, आठ आणि दोन दहा, दहा आणि तीन तेरा, तेरा आणि आठ एकवीस, एकवीस आणि पाच सव्वीस, सव्वीस आणि चार तीस. तीसचा शून्य इथे हच्चल आले तीन. तीन आणि हा एक किती होतात चार, म्हणजे ही किती आली चाळीस. हा फासा चाळीस वेळा फेकला होता म्हणून आपले एन बरोबर चाळीस ही किंमत मिळाली. आपलं उत्तर बरोबर आहे.
उदाहरण क्रमांक 4 आहे, एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये पुढीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता बघा, एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांसाठी हा डाटा दिलेला आहे, 30 मुलांना जेवणामध्ये इतक्या पोळ्या लागतात. ओके, तर आपल्याला इथे ह्या पोळ्यांची संख्या दिलेली आहे म्हणून आपण पहिला कॉलम पोळ्यांची संख्या घेणार, त्यानंतर ताळ्याच्या खुणाने वारंवारता हा तर सेमच राहणार आहे. आता पोळ्यांच्या संख्येमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणत्या संख्या दिलेल्या आहे बघा, सगळ्यात छोटी संख्या 2 आहे आणि सगळ्यात मोठी संख्या 5 आहे, बरोबर. म्हणून आपण 2 ते 5 पर्यंत नंबर लिहून घेणार, 2, 3, 4 आणि 5 नंबर लिहून घेतले. आता 2 हा नंबर दिलेल्या उदाहरणामध्ये किती वेळा आलेला आहे, दिलेल्या संख्येमध्ये किती वेळा आलेला आहे, आपण पहिले अंडरलाईन करून घेऊ. आता मोजून घेऊ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 9 वेळा आलेला आहे. तर 9 वेळा आपण ताळ्याच्या खुणा देणार, 5, 6, 7, 8, 9, इथं वारंवारता 9 अशी येणार. त्यानंतर 3 हा नंबर किती वेळा आलेला आहे, तर बघा अंडरलाईन करून घेऊ. पहिले सगळ्या 3 अंडरलाईन करून घ्यायचं, नंतर मोजायचं. आता मोजून घेऊ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 3 ही संख्या 10 वेळा आलेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथे 10 लिहिणार. आता 4 ही संख्या किती वेळा आलेली आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा आहे. आता बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे 8 लिहिणार. त्यानंतर 5 ही संख्या किती वेळा आहे, डायरेक्ट मोजून घेऊ, 1, 2, 3, 3 वेळा आहे. तर बघा, 1, 2, 3 इथे 3 वारंवारता. आता यांची बेरीज किती यायला पाहिजे, 30 मुलांच्या जेवणाची ही संख्या दिलेली आहे म्हणून यांची वारंवारतेची बेरीज पण 30 यायला पाहिजे. आता बघा, 9 आणि 8 17, 17 आणि 3 20 20 शून्य इथे हातच्या आले, 2, 2 आणि 1 3 होतात म्हणून इथं किती आले, 30. तर हे उत्तर 30 आलं म्हणजे आपलं उत्तर काय आहे बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.